म्हणजे एक पक्ष चोरला, दुसरा चोरतायत, आता कोणीतरी सांगले काँग्रेस फोडतायत, म्हटलं तीन तीन चार चार पाच पाच किती उपमुख्यमंत्री करणार? आणि मग देवेंद्रजींकडे राहणार काय मास्टर मंत्री, नुसतं वही नोंद ठेवायची? उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका भाजप नेत्यांच्या चांगली जिभारी लागली, त्यामुळे भाजपचे नेतेही द्वेषानं मैदानात उतरले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. देवेंद्र फडणवीस मास्टर मंत्री नाही तर मास्टर आहे. देवेंद्रजींच्या मास्टर स्ट्रोकमुळे उद्धव ठाकरेंना घरी बसावं लागलं. मोदीजींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकीच नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला तसा सुरुंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. 2024 सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफजल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा, कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंवरील हल्लाबोल एवढ्यावरच थांबला नाही. आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीचा मुद्दा चव्हाट्यावर मांडत जोरदार तोफ डागली. माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे जे गेलेच नाहीत त्यांना परफॉर्मन्स करणाऱ्या मंत्र्याच्या बद्दलची माहिती काय असणार? आणि त्यामुळे उद्धवजी तुमची ओळख महाराष्ट्राला घरबशा मुख्यमंत्री म्हणून झाली आणि देवेंद्रजींची ओळख परफॉर्मन्स मंत्री अशी झालेली आहे. ठाकरे गट आणि भाजपमधला राजकीय संघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. त्या वादात आता मस्टर आणि मास्टर वरून युद्ध पेटलंय, त्यामुळे दोन्ही बाजूच्या नेत्यांना एकमेकांवर तलवारी परजणं मस्टच झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.